थोडेसे नर्वसही होते कारण कधी म्हणजे या ठरावटी चढले नव्हते आपण, बाकी ते स्टंट्स करतो पण हा हे स्टंट फारच वेगळा आहे कारण ही एक टीम एफर्ट आहे आणि एकटीच्या स्किलनी कधीच होत नाही, पूर्ण टीममुळेच होते. आणि शेलार मामा टीम माझ्या बरोबर होती म्हणून मला हे धाडस मिळालं असं म्हणता येईल नक्कीच. सगळ्यांनी एवढं मला सांभाळून घेतलेलं आहे आणि इतकं छान शिकवलं त्यांनी मला टेक्निक्स वगैरे. आत्ता थोड्या वेळापूर्वीच आम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली, एक थोडासा अंदाज घेऊया की वर गेल्यावर कसं वाटतं किंवा काय फील होतं. मला नाही तर आधी भीती वाटायची, बाबा लागत नाही ना, माझं पाय लागत नाही ना, वजन जास्त पडत नाही ना, असा फार विचार आधी यायचा. पण या सगळ्यांनी तर म्हणजे ते असे आहेत की मला त्यांना विचारावंही लागलं नाही. तर मला मी स्वतः खूप एन्जॉय केला आणि स्पेशली आज हे जे कॉज आहे, एक सोशल कॉज आहे आणि जे प्राईज मनी आहे ते आम्ही केरळाचे जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही डोनेट करणार आहोत. आणि हे आमच्या पूर्ण बरेच मराठी कलाकार आपल्याबरोबर आलेले आहेत, हे आमच्या सगळ्यांच्या वतीनं आहे आणि मला हे करायला खरंच चान्स मिळाला हे माझं मला खूप हे माझं भाग्य समजते. आणि सुशांत जो ज्याचं मास्टर माइंड आहे याच्या मागे आणि ऑफकोर्स शिवाजी सर आहेत ज्यांच्यामुळे हे सगळं घडू शकलं, तर दोघांचे खूप 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 आभार. आणि ऑफकोर्स या पूर्ण टीमचे आभार कारण त्यांनी मला खूप छान शिकवलं आणि खूप छान सांभाळून घेतलं. त्याच्यासाठी सुद्धा गाईज यू रॉक. बिकॉज इट इज लाईव्ह ह्युमन बिईंग दॅट वी कनेक्ट विथ आणि एक टीम एफर्ट आहे आणि सगळेजण टास्क खेळत होते, इट वॉज व्हेरी नाईस, खूप एन्जॉय केलं. थँक्यू. आणि सुशांत आहेत आपल्याकडे आपल्याबरोबर जे मास्टर माइंड आहे त्याच्या मागे. नाही मुळात अत्यंत खूप उत्सुकता होती की स्मिता कशी काय दहीहंडी फोडणार आहे. याच्यासाठी माधव खास आला, शर्मिष्ठा आली, रिचा आली, आम्ही सगळे जरा एक्साइटमेंटमध्ये होतो. पण स्मिताने अगदीच थोड्या वेळामध्ये ही सगळी तयारी केली आणि पहिल्या फटक्यात तिने हंडी फोडलेली आहे, त्याच्यामुळे तिचं अभिनंदन. आणि स्वामी प्रतिष्ठान आणि सन्माननीय शिवाजी पाटील यांनी ही सुंदर अशी सेलिब्रिटी हंडी आयोजित केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि या दहीहंडीची जी बक्षिसाची रक्कम आहे 1 लाख रुपये, ही रक्कम आमच्या मनात जो एक थॉट होता त्याला धाडस करणारी ही आहे. खरं तर सगळ्यात जास्त क्रेडिट हिचं आहे, पण ती रक्कम जी आहे ती केरळच्या पूरग्रस्तांना देऊ इच्छितो. खरं तर हा अगदीच भारीचा वाटा पण म्हणता येणार नाही, म्हणजे फारच काय म्हणजे बोलूच शकत नाही, कारण झालेलं नुकसान एवढं भयानक आहे की ते आम्ही आपण किती मदत केली तरीसुद्धा ते भरून मिळणार का नाही आहे. पण या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून एक छोटीशी मदत का होईना, पण ती स्मितानी हंडी फोडल्यामुळे आम्हाला ती करताही येते. सो ती एक कुठेतरी सुखद घटना आहे या सगळ्या सेलिब्रिटी हंडीच्या मागे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे उत्तम आयोजन होतो आणि उत्तम संयोजन आणि नियोजन करण्याची संधी माझ्या इव्हेंट कंपनीला म्हणजे समर्थनला मिळत असते. सो या सगळ्यांचं पाठबळ आणि या सगळ्यांचं प्रेम माझ्याबरोबर असतं आणि ते असंच यापुढेही राहील आणि अशाच वेगवेगळ्या उपक्रमांना आपण भेटत राहू. तर मी जास्त काही बोलण्यापेक्षा माझे जे सपोर्ट करणारे कलाकार आहेत त्यांनी बोलावं. मला असं आणि अजून एक नक्कीच सांगायचं की आज शर्मिष्ठा, रिचा आणि माधव इकडे आलेले आहेत, हे माझे एकटीचं नक्कीच नाही आहे आणि त्यांचा सपोर्ट जो मला इकडे उभारून मिळत होता तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सो थँक्यू सो मच गाईज, मी आज इकडे आला आणि पूर्ण इव्हेंटला सपोर्ट केला आहे. शर्मिष्ठा ती मी फोडली काय किंवा माझी मैत्रीण स्मिताने फोडली काय, सगळं एकच आहे. कारण जसं आम्ही म्हणालो की बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा आम्ही एकत्र होऊन खेळत होतो, पण बाहेर आल्यावर खरंच आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत, त्यामुळे स्मिताने फोडली काय तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. सुशांतचं मी इथे खरंच खूप कौतुक करू इच्छिते, कारण
त्याच्याकडे यायचं, त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाला यायचं तेव्हा म्हणजे मी डोळे मिटून आले असते, काही प्रॉब्लेम नसतो आणि मला माहिती असतं की मी सेफ असते आणि अगदी छान आयोजन केलेलं असणार आहे जे इथे आता सगळं दिसतंच आहे. त्याच्या मागचा प्रत्येक गोष्ट तो आयोजित करताना त्याच्या मागे त्याचा एक खूप चांगला थॉट असतो आणि त्याच थॉटला आज मी इथे सपोर्ट करण्यासाठी इकडे आले. सो मी बोलली काय किंवा स्मिताने बोलली काय एकच गोष्ट आहे, मी सांगेन सुशांतला की पुढच्या वर्षी आम्हालाही चान्स दे बाबा.